सुपयुता मनसा दलेना निका मिनो गोतमसासनम् ते पतिपता अमतं विगैह लधा मुधा निभृति भुज्यमाना इदं पिसंगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवक्ति होतु। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधिचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका अपना सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व अपना सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज रतन सूक्तामधील सातवी गाथा आपण बघत आहोत। त्या गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की ज्या सर्वस्वाचा त्याग करून जे संपूर्ण मनुष्य जीवनाचा त्याग करून ज्याने तथागतांच्या दृढ धम्मामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना जे प्राप्तव्य करून घ्यायचे होते ते सर्व काही त्यांनी प्राप्त केले आहे। अशा प्रकारे अमृतपदाचे अवागमन करून अनासायाने त्यांनी शांतीचा उपभोग आपल्या जीवनामध्ये घेतलेला हे संघाच्या ठायी असणारं एक उत्तम रत्न आहे। या वचनाने या सत्याने आपलं जय मंगल हो कल्याण हो अशा प्रकारे या गाथेचा शब्दशः अर्थ आहे। ए सुपयुता मनसा दल्हेन ज्याने सर्वस्व दृढ अशा प्रकारे मनाचा त्याग करू कुलपुत्र विशेष रूपाने आणि कुलपुत्री म्हणजे जे भिक्षू होते आणि ज्या भिक्खुनी होत्या तर भिक्षूंना कुलपुत्र असं म्हटलं जायचं आणि भिक्खुंना कुलपुत्री असं म्हटलं जायचं। तर भगवंताच्या सद्धमामध्ये ज्यांनी श्रद्धापूर्वक जे जेवढे काही भिक्षू आणि जेवढ्या काही भिक्खुनी झालेल्या आहेत तर श्रद्धापूर्वक त्यांनी संघामध्ये प्रवेश केलेला आहे। कारण जरी वेगवेगळे असतील प्रवजेचे कारण जरी वेगवेगळे असतील कारण अनेक प्रकारच्या प्रवजेचे कारण आहे म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तशी अनेक कारणं होती आणि आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची कारणं अनेक आहेत। परंतु जेव्हा भिक्षू बनल्या जातो जेव्हा भिक्षू बनतो तर भिक्षू बनल्यानंतर जीवनाचा जो उद्देश आहे तर तो जीवनाचा उद्देश प्रथम उद्देश दुःखमुक्त अवस्था प्राप्त करणे आणि ती दुःखमुक्त अवस्था प्राप्त केल्यानंतर ज्या धम्माला आपण प्राप्त केला आहे ज्या धम्माला धम्माचा आपण अंगीकार केला आहे तर त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार लोकांच्या हितासाठी लोकांच्या सुखासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी करणे अशा प्रकारे भगवंताच्या सद्धमामध्ये जे जे प्रवर्जित झाले होते
तर त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. कारण भंते नागसेनला जेव्हा प्रश्न केला गेला की भंते आपण प्रव्रजित का झालात असा प्रश्न केला गेला, तर भंते नागसेन म्हणतात की मी जेव्हा प्रव्रजित झालो तर ते फार वेगळ्या कारणाने झालो. कारण मी असं बघितलं की हे रोहनस्थवीर आमच्या घरी भिक्षाटन करण्यासाठी येतात आणि रोहनस्थवीराकडे बघून माझ्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न झाली की या रोहनस्थवीरांना काहीतरी वेगळं असं ज्ञान असलं पाहिजे. कारण त्यांची प्रसन्नचर्या, प्रसन्न मुद्रा, जीवनाचं काहीतरी सत्य यांना अवगत असलं पाहिजे आणि मी त्यांना त्यांच्याकडे असणारे जे काही कल्याणकारी मंत्र आहे ते शिकण्यासाठी प्रव्रजित झालो होतो. वास्तविक पाहता जेव्हा मी प्रव्रजित झालो तर तेव्हा प्रव्रजित मी कशासाठी होत आहे, माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. केवळ रोहनस्थवीरांकडे मला जे ज्ञान आहे या ज्ञानापेक्षा काहीतरी वेगळं ज्ञान आहे आणि ते मी आत्मसात करावं या दृष्टिकोनातून मी प्रव्रजित झालो, अशा प्रकारे भंते नागसेन त्या ठिकाणी सांगत असतात आणि म्हणतात की मी जेव्हा जरी त्या उद्देशाने प्रव्रजित झालो तरी सुद्धा मला आता जाणवतं, मला अशी अनुभूती आहे की जो कोणी प्रव्रजित होतो तर तो प्रव्रजित होण्याचा उद्देश संपूर्णतः दुःखातून मुक्त होणे, आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेचा त्याग करणे आणि निब्बाणगामी अवस्था प्राप्त करणे हाच प्रत्येक प्रव्रजितांच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. कारण आणि अशा प्रकारे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक, जसं राजांच्या सैन्यामध्ये भगवंताच्या काळामध्ये अनेक भिक्षू वेगवेगळ्या कारणाने भिक्षू बनत असत. जसं काही लोकांना असं वाटायचं की राजाच्या सैन्यामध्ये आपण सहभागी झालो, युद्धामध्ये मरण्यापेक्षा आपण भिक्षू झालेलं बरं. आणि मग सैनिक सुद्धा भिक्षू बनू लागले. काही लोकांना जसं त्यांच्यावरती उपासमारीची वेळ होत होती, जसं आपण मागच्या वेळेस उदाहरण बघितलं, तर तसे लोक भिक्षू बनू लागले. काही लोकांना लोकांवरती काही कर्ज होतं, त्याही कर्ज आपलं फेडायची वेळ येणार नाही म्हणून भिक्षू बनू लागले. काही लोकांचं आरोग्य चांगलं नसायचं आणि त्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होईल म्हणून ते भिक्षू बनू लागले. काही लोक मात्र जे काही भौतिक सुख आहे त्या भौतिक सुखाचा उपभोग घेतला आहे आणि उपभोग घेऊन घेऊन आता कंटाळा आला. जसं यश कुमार आहे, सर्व प्रकारचं सुख त्याने उपभोगले आणि त्याला सर्व काही कंटाळा आला आणि तो म्हणतो की या जीवनामध्ये काही स्वारस्य नाही आहे, नंतर तो भिक्षू बनतो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारची कारणं, कधी कधी आमच्या कुळातील भिक्षू बनले पाहिजे म्हणून आनंद झाले, अनिरुद्ध झाले, नंद झाले, हे कुळातील भिक्षू झाले, म्हणजे उच्च कुळातील सुद्धा भिक्षू झाले, मध्यम वर्गीय सुद्धा भिक्षू झाले, काही भिक्षू आम्हाला सन्मान प्राप्त व्हावा म्हणून सुद्धा झाले. काही भिक्षूंनी दुःख त्यांच्या जीवनामध्ये अनंत दुःख आलं, जसं पटाचारा आहे तिच्या जीवनामध्ये अनंत दुःख आलं, किसा गौतमी आहे तिच्या जीवनामध्ये अनंत दुःख आलं आणि त्या दुःखाला मुक्त करण्यासाठी ती प्रव्रजित झाली. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणं भगवंताच्या काळामध्ये प्रव्रजेचे होते. परंतु जेव्हा प्रव्रजित जीवनामध्ये आल्यानंतर मात्र जीवनाचा एकमेव उद्देश असतो की आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट करणे आणि निब्बाणगामी अवस्था प्राप्त करणे. भगवंत असे म्हणतात की जे श्रद्धापूर्वक माझ्या सद्भावामध्ये सम्मिलित झाले आहे, जे श्रद्धापूर्वक प्रव्रजित झाले आहे, त्यांनी योग्य प्रकारे माझ्या धम्माला जाणलं, माझ्या धम्माला त्यांनी समजून घेतलं आणि माझ्या धम्माला त्यांनी योग्य प्रकारचं समजून घेतल्यामुळे त्यांना जे अप्राप्त होतं, म्हणजे त्यांनी जे प्राप्त केलं नव्हतं त्यांना त्यांनी आता प्राप्त केलं आहे आणि अमृत पदाच्या सुखाचा ते आता सध्या अनुभव घेत आहे. भगवंत असे म्हणतात की धम्मामध्ये जो प्रतिष्ठित होत असतो, धम्माचं जो अनुसरण करतो, तर तो अमृत पदाचा, ज्याला निर्वाणगामी अवस्था असं म्हटलं आहे, त्या निब्बाणगामी अवस्थेचा त्या ठिकाणी तो सुखाला प्राप्त करतो, ते सुख तो मिळवत असतो. आणि त्यामुळे जे जे लोक प्रव्रजित झालेले आहे वर्तमान काळामध्ये सुद्धा ही प्रव्रजेची गोष्ट होती आणि असे अनेक उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात. जसं अनारोग्याच्या संदर्भामध्ये काही भिक्षू, म्हणजे काही उपासक आजारी होते आणि जीवक लोकांची चिकित्सा करायचे
आणि जीवक लोकांची चिकित्सा करत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मग आजारपण बरं झालं, कारण भिक्कूंची सेवा करायची ते, आणि भिक्कूंची सेवा करत असल्यामुळे जर समजा एखाद्या उपासकांना एखादा आजार झाला आणि त्यांना त्यांच्याकडे जर जीवकाला जाता आलं नाही तर ते विचार करायचे की जीवक तर आपल्याला वेळ देत नाही, आपला आजार तर वाढत चालला आहे, परंतु जीवक मात्र भिक्कू लोकांची सेवा करतात, भगवंताची सेवा करतात, भिक्षूं सेवा करतात, भिक्कूंची सेवा करतात, आपण सुद्धा भिक्षू बनलं पाहिजे. आणि मग ते भिक्षू बनायचे. भिक्षू बनल्यानंतर साहजिकच आहे, जीवक म्हणते जीवक वैद्य भिक्षूंची सेवा करत असत आणि त्यांचा आजार बरा झाला तर चिवर काढून जायचे घरी. आणि मग जीवक जेव्हा नगरामध्ये फिरायचे तर ते व्यक्ती त्यांना मिळायचे, भेटायचे, आणि भेटल्यानंतर मग जीवक म्हणायचे की महाशय तुम्ही जर भिक्षू झाला होतात मग तुम्ही चिवर का काढलं, काय कारण होतं चिवर काढण्याचं. मग ते प्रामाणिकपणे सांगायचे की वैद्य महाराज आमची जी चिकित्सा होती त्याचे चिकित्सा काय तुम्ही करत नसत, आमचे आजार वाढत चालले होते आणि आमचे आजार बरे व्हावे आम्ही म्हणून भिक्षू बनलो, कारण तुम्ही भिक्षूंची सेवा करता आणि आता आजार माझा आजार बरा झाला आणि त्यामुळे आता मी भिक्षू जो काही भिक्षू जीवन आहे त्याचा त्याग केला. तर तेव्हा जीवक भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान माझी विनंती आहे. भगवंताने काही नियम तयार करावे, काही विनय तयार करावे. भगवंत असे म्हणतात की काय विनय आहे, मग तेव्हा भगवंतानी प्रवज्जेचे विनय तयार केले. भगवंत असे म्हणतात की आजारी जर व्यक्ती असेल, म्हणजे अगोदरच तो आजारी आहे, अगोदरच त्याला फार मोठा एखादा आजार आहे, तर अशा प्रकारच्या आजारी व्यक्तींना आपण प्रवज्जा देऊ नये. एखादा व्यक्ती कर्ज बाजारी आहे तर कर्ज बाजारी व्यक्तींना सुद्धा आपण प्रवज्जा देऊ नये. एखाद्या व्यक्तीवरती एखादा गुन्हा आहे, म्हणजे तो गुन्हा सिद्ध झालेला आहे की अशा अशा व्यक्तीवरती अशा अशा प्रकारचा गुन्हा आहे, तर त्याला सुद्धा प्रवज्जा देऊ नये असं भगवंतांनी म्हटलं. एखाद्या व्यक्तीचा हात तुटका असेल, पाय तुटका असेल, कान तुटका असेल, नाक तुटका असेल, म्हणजे शरीराचे जे अवयव आहे, तर शरीराचे अवयवांवर जर तुटके असतील, जसं डोळा एक असेल, डोळे एक डोळा असेल, तर अशा प्रकारचे शरीराचे अवयव, तो जर विकलांग असेल तर त्याला सुद्धा प्रवज्जा देऊ नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि भगवंत असे म्हणतात की नपुसक सुद्धा असेल तर याला सुद्धा प्रवज्जा देऊ नये, कारण अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात भगवंत असे म्हणतात की तो पुरुषार्थ असला पाहिजे, त्याने पुरुषार्थ त्यांच्यामध्ये असला पाहिजे, कारण समाजामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीकडे बघून इतरांना कोणत्याही प्रकारचा अकुशल भाव त्यांच्या चित्तामध्ये निर्माण झाला नाही पाहिजे. भिक्षू हा सुदृढ असला पाहिजे, तो बलवान असला पाहिजे शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे लोक, म्हणजे अशा प्रकारचे प्रवर्जित जेव्हा जेव्हा संघामध्ये येतात आणि संघामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्देश, जसं आता मी प्रवर्जित झालो, जेव्हा मी प्रवर्जित झालो समजून घ्या तर मला काय माहित होतं का दुःखमुक्त का आहे किंवा दुःखमुक्त अवस्था कशी आहे. बंतेच्या शाळेमध्ये म्हणजे शिक्षण घेतलं 12वीपर्यंत आणि 12वीच्या परीक्षा झाल्या आणि भंते म्हटले की ठीक आहे सुट्ट्या आहे तर मग 2 महिने घेऊन बघ कसं वाटतं ते बघ. मी म्हटलं चला घेऊन बघूया आणि 2 महिन्यासाठी प्रवर्जित झालो. जे 2 महिन्यासाठी प्रवर्जित झाल्यानंतर मग असं वाटलं की जाऊ द्या कशाला काढायचं, काढू नंतर, म्हणजे 1 वर्षानं काढू, 2 वर्षानं काढू, 3 वर्षानं काढू, म्हणजे असं चला बा आता आपण शिक्षण घेत आहोत, शिक्षण तर घेत आहोत मग चिवरामध्ये घेऊ आहोत शिक्षण. अशा पद्धतीनं आता काढू 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 म्हणता म्हणता 20 वर्ष होऊन गेले. म्हणजे असं हे अरे आता जसं जसं समजा जीवनामध्ये आलो तसं तसं कळू लागले की नाही हे जीवन चांगलं आहे, सुखकर आहे, कल्याणाचा मार्ग आहे, आपल्याला स्वतःला संधी प्राप्त झाली आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला सुखपूर्वक, म्हणजे स्वतःचं तर आपण सुखपूर्वक जीवन जगतो जगतो परंतु इतरांना सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग आपण सांगू शकतो. आणि स्वतःला आता धन्यता वाटते की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला थोडंफार काहीतरी करता येतं, हे एक मानसिक सुख प्राप्त होते. म्हणजे चिवर घेताना उद्देश जरी माहीत नसेल किंवा वेगवेगळ्या कारणाने जरी समजा चिवर घेतलं असेल, परंतु चिवरामध्ये आल्यानंतर जेव्हा आपली बुद्धिमत्ता परिपक्व होते, आपल्याला ज्ञान होतं, समाजामध्ये आपण राहतोय वागतोय, व्यवहारिकता आपल्यामध्ये जागरूक होते, तेव्हा मात्र निश्चितपणे आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला समजतो की दुःखमुक्त अवस्था करणे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं सेवक म्हणून आपण कार्य करणे हे मनुष्याच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आणि भगवंताच्या काळामध्ये सुद्धा जे जे भिक्षू झाले तर वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गातले लोक होते बघा. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये जे भिक्षू झाले तर श्रीमंत कुळातले सुद्धा लोक होते,
अनंत श्रीमंत कुळातले भिक्षु होते, जर सारिपुत्त असेल, महामोग्गल्यान असेल, महाकाश्यप असेल, महाकाश्यप म्हणते तर एवढे धनवान होते, एवढे श्रीमंत होते, सारिपुत्त म्हणते, महामोग्गल्यान म्हणते, म्हणजे सात पिढ्यापर्यंत यांच्याकडे धनसंपदा होती, एवढे ते गर्भ श्रीमंत होते, परंतु पूर्व पुण्य होतं, पूर्व पारमिता होती, आणि त्या सर्व प्रकारच्या सुखाचा त्यांनी उपभोग घेतला। यश कुमार आपण बघतो हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे महाल होते, म्हणजे एक श्रीमंत कुळातील जो वर्ग होता, परंतु त्या भौतिक जी काही धनसंपदा आहे त्या भौतिक धनसंपदेचा त्यांनी उपभोग घेतला। आणि भौतिक धनसंपदेचा उपभोग घेतल्यानंतर जसं यश होते त्यांना पत्न्या सुद्धा होत्या, म्हणजे पारिवारिक सुद्धा ते होते, हे सर्व प्रकारचं सुख उपभोगल्यानंतर त्यांनी जाणलं, त्यांनी समजलं की या जीवनामध्ये काही सार नाही आहे आणि आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे गेलो पाहिजे, असेही भिक्षू श्रीमंत कुळातील होते। त्यानंतर आपण प्रभुजीच्या दीक्षेमध्ये बघतो चोर सुद्धा होते, ऐक ना, गुंड सुद्धा होते, लुटारू सुद्धा भगवंताच्या धमामध्ये आले आणि भगवंतांनी त्यांना स्वतः दीक्षा म्हणजे दिली, त्यांच्याकडे गेलं। जसं अंगुलीमाला डाकूखोर होते, लुटारू सुद्धा होते, चोर सुद्धा होते, उत्तरावधीचे ब्राह्मण होते जे की चोराची त्यांची टोळी होती, असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरातील लोक भगवंताच्या सद्धमामध्ये झाले। त्यानंतर अत्यंज सुद्धा होते, जसं खालच्या कुळातील जसं उपाली आहे एक नावी कुळातील होते, जसं सुनीत आहे भंगी होते, सोपाक आहे भंगी होते, सुनीत असेल, सोपाक असेल, उपाली असेल, म्हणजे अशा प्रकारचे अनेक लोक खालच्या कुळातील सुद्धा भिक्षू झाले होते। जसं प्रकृती आहे जे की मातंग म्हणजे समाजामध्ये कुळामध्ये जन्मास आली होती, पटाचार आहे गरीब कुळामध्ये जन्मास आली होती, किसा गौतमी आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरातील लोकांना भगवंताने प्रवज्ञा दिली। कारण भगवंताचा धम्म, भगवंत असे म्हणतात की हा सागरासारखा धम्म आहे। भिक्खू संघ म्हणजे भिक्खू संघाच्या ठाई असणारा ही उत्तम रत्न आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या जशा समुद्राला जाऊन मिळत असतात, समुद्रामध्ये गेल्यानंतर ती नदी ओळखू शकतो का आपण? नदीचं पाणी, त्या समुद्राचं पाणी, हे गंगा नदीचं पाणी आहे, हे सरयू नदीचं पाणी आहे, हे यमुना नदीचं पाणी आहे, हे गोदावरीचं पाणी आहे, असं आपण सांगू शकत नाही। म्हणजे नद्या जरी कितीही समुद्रामध्ये गेल्या असतील तर शेवटी मात्र त्याला समुद्र म्हणूनच ओळखल्या जात असते। अगदी तशाच प्रकारे भिक्खू संघामध्ये क्षत्रिय कुळातील असतील, ब्राह्मण कुळातील असतील, वैश्य कुळातील असतील, शूद्र कुळातील असतील, अतिशूद्र कुळातील असतील, म्हणजे सर्व प्रकारच्या कुळातील भिक्षू जरी भिक्खू संघामध्ये गेले तरी शेवटी मात्र त्यांना भिक्खू अशा प्रकारचं संज्ञा प्राप्त झाले। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या कुळातून संघामध्ये जे श्रद्धापूर्वक म्हणजे प्रवर्जित झाले आहे तर संघाच्या ठाई असणार हे उत्तम रत्न आहे। संघामध्ये संघाला उत्तम रत्न असं म्हटलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने, वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नाने त्या ठिकाणी भिक्षू हे वेग, जसं अंशी अग्रश्रावक भगवंतांनी सांगितले आहे, अंशी भिक्षू त्याच्यामध्ये उपासक आहे, त्यामध्ये उपासिका आहे, त्यामध्ये भिक्खू आहे, त्यामध्ये भिक्खुणी आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये होते। जसं सारिपुत्त आहे प्रज्ञेमध्ये अग्र होते, महामोग्गल्यान आहेत रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते, उपाली भंती आहे विनयामध्ये अग्र होते, आनंद भंती आहे बहुश्रुतमध्ये अग्र होते, महाकात्यायन भंती आहे म्हणजे ऐश्वर्य प्राप्त घरामधील ते म्हणजे श्रेष्ठ होते, त्यानंतर महाकाश्य भंती आहे, महाकाश्य भंती पासुकुलिकचीवर धारण करण्यामध्ये अग्र होते, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे भिक्षू त्या ठिकाणी भगवंताने त्यांच्या गुणांचं वर्णन केलं। इकडे भिक्खुणी आहे, पटाचार आहे, पटाचार विनयामध्ये अग्र होते, जसं उपाली इकडे भिक्खूंमध्ये अग्र होते तसं भिक्खुणीमध्ये पटाचार अग्र होते, खेमा आहे ज्या बिंबिसाराची ती राणी असते, प्रशांताची राणी मल्लिका असते, तर खेमा ही बिंबिसाराची पत्नी असते, ती सुद्धा जेव्हा भिक्षुणी बनते तर भिक्षुणी बनल्यानंतर ती प्रज्ञेमध्ये अग्र होत असते। जसं सामावती आहे, सामावती मैत्रीमध्ये अग्र होती, किसा गौतमी आहे वृक्ष चिवर घालण्यामध्ये ती अग्र होती, म्हणजे संघामध्ये भगवंत असे म्हणतात की भिक्खुणी संघामध्ये, भिक्खू संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने परिपूर्ण असणारे भिक्षू होते आणि त्यामुळे संघाच्या ठाई असणारं हे उत्तम रत्न आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि संघामध्ये हे आले
आणि संघामध्ये त्यांनी जाणलं धम्माला, भगवंताचा जो धम्म आहे त्या भगवंताच्या धम्माला जाणलं की भगवंताचा धम्म हा सुव्याख्यात आहे, भगवंताचा धम्म हा कल्याणकारी आहे, भगवंताचा धम्म हा हिताचा आहे, भगवंताच्या धम्माची योग्य प्रकारे व्याख्या केलेली आहे आणि तो धम्म मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे। कारण भगवंताच्या धम्मामध्ये जे जे उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी यांनी धम्माचं आचरण केलं ते सर्वतः दुःखमुक्त झाले। जर प्रामाणिकपणे त्यांनी आचरण केलं तर ते दुःखमुक्त झाले, नाहीतर देवदत्तासारखे भिक्षू सुद्धा झाले, भिक्षू जीवनामध्ये सुद्धा राहिले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं नाही, ते स्वतःपर्यंत नव्हते, सकृदागामी नव्हते किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना फळ प्राप्त झालं नाही, उलट ते नरक गतीला त्यांच्या अकुशल कर्मामुळे त्यांच्या पाप कर्मामुळे ते गेले। आणि त्यामुळे धम्माला योग्य प्रकारे जाणल्यानंतर नतावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पसती। नतावता धम्म धरो, धम्म हा केवळ बोलण्यासाठी नाही आहे, धम्म हा भाष्य करण्यासाठी नाही आहे, तर धम्म हा प्रॅक्टिकली आचरण करण्यासाठी आहे। आणि जे जे लोक धम्माचं यथार्थ रूपाने आचरण करतात, त्याचं पालन करतात, धम्माला जाणतात, धम्माला समजून घेतात, तर ते लोक सदा सर्व काळ धम्मामध्ये असणारी जी फळं आहे, जर कालच्याच गाथेमध्ये आपण प्राप्त केलं की धम्मामध्ये म्हणजे 8 प्रकारचे फुगदल आहे, जे श्रोतापन्न आहे श्रोतापन्न फळ आहे, सकृतागामी आहे सकृतागामी फळ आहे, अनागामी आहे अनागामी फळ आहे, अरहंत आहे आणि अरहंत मार्गाचं फळ आहे। म्हणजे संघामध्ये हे 8 प्रकारच्या फळाचे लाभी भिक्खू भिक्खुनी आणि उपासक सुद्धा आणि उपासिका सुद्धा होत्या। आणि त्यामुळे जे जे लोक यथार्थपणे धम्माला जाणतात, धम्माला समजून घेतात आणि धम्माला जर जाणलं धम्माला जर समजून गेलं तर सदा सर्व काळ सारख्या स्वरूपामध्ये फळ मिळत असते। चिरं तिठंतु सद्धम्मो असं आपण म्हणत असतो, म्हणजे भगवंताचा धम्म भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तेच फळ देत होता, वर्तमान काळामध्ये सुद्धा तेच फळ देतं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जो कोणी भगवंताच्या धम्माचं अनुसरण करेल, भगवंताच्या धम्माचं आचरण करेल तर त्यांना सुद्धा फळ प्राप्त होणार आहे। कारण भगवंताचं जे मुख्य तत्वज्ञान आहे त्या मुख्य तत्वज्ञानामध्ये कधी बदल होत नाही। म्हणजे जेवढे काही या सृष्टीमध्ये बुद्ध होऊन गेले, भविष्यामध्ये जेवढे काही बुद्ध होतील, तर बुद्धाचं तत्वज्ञान एकच असतं, त्याला 37 बोधिपाक्षीय धम्म असं म्हटलं आहे। 4 स्मृतीप्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रुद्धिपाच, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोध्यांग आणि आर्यष्टांगिक मार्ग, ही 37 बोधिपाक्षीय धम्म। भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो, माझे 2 भिक्खू जरी जीवन जगत असतील तर 2 भिक्षूंमध्ये अशा प्रकारची मतभिन्नता होऊ शकत नाही। कशासाठी? या 37 बोधिपाक्षीय धम्माच्या बाबतीमध्ये। म्हणजे 2 विचाराचे जरी भिक्षू असतील, 2 प्रदेशामधील जरी असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी राहणारे जरी असतील, तरी सुद्धा या 37 बोधिपाक्षीय धम्माच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये भिन्नता होऊ शकत नाही। का होऊ शकत नाही? कारण भगवंताचा हा मूळ सिद्धांत आहे, भगवंताचा हा मूळ सिद्धांत आहे। ना शिलामध्ये मतभिन्नता होते, ना दानामध्ये मतभिन्नता होते, ना प्रज्ञेमध्ये मतभिन्नता होते आणि ना 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये मतभिन्नता होते। म्हणजे हा भगवंताच्या धम्माचा मुख्य गाभा आहे, मुख्य अंग आहे। आणि या सृष्टीमध्ये जेवढे काही बुद्ध होतील तर या 37 बोधिपाक्षीय धम्माचं आचरण करूनच एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो। एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था जर प्राप्त करायची असेल तर या 37 बोधिपाक्षीय धम्माचं आचरण करावं लागतं, अंगीकार करावा लागतो। आणि जोपर्यंत या 37 बोधिपाक्षीय धम्माचा बोधिसत्व अंगीकार करत नाही तोपर्यंत ते बुद्ध बनत नाहीत। आणि त्यामुळे कोणताही व्यक्ती या संसारामध्ये जीवन जगणारा कोणताही व्यक्ती भगवंत असे म्हणतात की त्यांनी जर धम्माला जाणलं, त्यांनी धम्माला समजून घेतलं तर तो दुःखमुक्त होऊ शकतो। आणि जे अप्राप्त आहे म्हणजे त्यांनी कधी प्राप्त केलं नाही तर त्या गोष्टीला तो प्राप्त करत असतो, ज्याला निर्वाणगामी अवस्था असं म्हटलं आहे, ज्याला अमृतपद असं भगवंतांनी म्हटलं आहे,
कारण भगवंत असे म्हणतात की मी अमृतपदाची शेती करतो, मी माझ्या शेतीमध्ये अमृतांची फळं काढत असतो आणि जो जो मनुष्य माझ्या शेतीमध्ये योग्य प्रकारे स्वतःच्या मनाची मशागत करेल, स्वतः चांगल्या प्रकारचं जीवन जगेल, तर त्याला निर्वाणगामी अवस्था प्राप्त होत असते, निब्बान अवस्था। नि म्हणजे नष्ट करणे, वान म्हणजे तृष्णा, ज्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट केल्या आहेत। भग्ग रागो भग्ग मोहो भग्ग दोषो, म्हणजे राग रागाला भग्न करणे, द्वेषाला भग्न करणे, मोहाला भग्न करणे, नष्ट करणे, आणि ही सर्व प्रकारचे विकार जेव्हा आपल्या चित्तामधील नष्ट होतात, नाहीसे होतात, तेव्हा मनुष्याला निबाण अवस्था प्राप्त होत असते। आणि भगवंताच्या धम्मामध्ये असा एकही व्यक्ती नाही। शेवटी जेव्हा भगवंत महापरिनिर्वाणाची घोषणा करतात आणि 3 महिन्यानंतर भगवंत जेव्हा महापरिनिर्वाणाला प्राप्त होत असतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तेव्हा भगवंत आता महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहेत, तर तेव्हा आनंदमध्ये आक्रोश करतात, आनंदमध्ये रडतात, कारण ते फक्त श्रोता पण नसतात। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे आनंदा तू का रडत आहे, तू का आक्रोश करत आहे, मी तर तुला सांगितलं होतं ना की हे जे शरीर आहे एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आणि मी सुद्धा मृत्यूला प्राप्त होत आहे, तर तुला म्हणजे असं का वाटत आहे। तर आनंद म्हणतो की भगवान आपण फारच लवकर चालले, भगवान आपण आणखी काही दिवस म्हणजे जगायला पाहिजे होतं। तर भगवंत असे म्हणजे आनंद आता तू काही बोलू नको, आता काही फायदा होणार नाही आहे। आणि भगवंत जेवढे काही भगवंताच्या समोर भिक्षू बसले असतात त्या संपूर्ण भिक्खूंना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, बुद्धाबद्दल तुम्हाला शंका आहे का, धम्माबद्दल तुम्हाला शंका आहे का, संघाबद्दल तुम्हाला शंका आहे का, तर शेवटचा भिक्षू सुद्धा भगवंताच्या 3 रत्नांच्या प्रती शंका व्यक्त करत नाही। तेव्हा भगवंत आनंदाला उद्देशून म्हणतात की आनंद, ही जेवढी काही तुला परिषद भिक्खूंची दिसत आहे ना, भिक्खूंची दिसत आहे ना, तर या भिक्खूमध्ये भिक्खुनीमध्ये शेवटचा भिक्खू का असे ना, तो किमान श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालेला आहे। म्हणजे किमान श्रोतापन्नत्व आहे, त्यामध्ये श्रोतापन्न आहेत, सकृदागामी आहेत, अनागामी आहेत, अरंत आहेत, म्हणजे भगवंताच्या धम्माचं अनुसरण करणारे लोक त्यांना निश्चितपणे फळ प्राप्त होत असते। आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण योग्य प्रकारे धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे अमृत फळाला अर्थात निर्वाणगामी अवस्थेला त्यांनी प्राप्त केलं पाहिजे। आणि ज्या मनुष्यांना निर्वाण अवस्था प्राप्त होते तर त्यांचं जीवन शांत असते, त्यांचं जीवन शीतल असते, त्यांचं जीवन म्हणजे अत्यंत मैत्रीयुक्त असते, कारण शांतता संतुष्टी परमं धनं, भगवंत असे म्हणतात शांतता समाधान हे आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे। कारण मनुष्य जर समाधानी नसेल, मनुष्य जर शांत नसेल, तर मनुष्याच्या जीवनाला अर्थ नाही आहे, कारण मनुष्याचं जीवन पूर्णतः अशांत आहे। म्हणजे जो मनुष्य धम्माला योग्य प्रकारे धारण करत नाही, योग्य प्रकारे धम्माचं आचरण करत नाही, तर तो मनुष्य अशांत असतो, तो मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो। आणि त्यामुळे जो मनुष्य धम्माचं आचरण करतो तर तो मनुष्य शांत असतो, त्याचं मन शीतल असते, अगदी पाण्याप्रमाणे तो शांत असतो, शीतल असतो। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाला आपण समाधानी संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संतुष्टी परमं धनं, समाधानी राहणं आपण शिकलं पाहिजे। भगवंत असे म्हणतात जे आहे जसं आहे जेवढा आहे तेवढ्यामध्ये आपण समाधानपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु समाधान मनुष्याला राहत नाही, कारण मनुष्याच्या मनामध्ये तृष्णा आहे, मनुष्याच्या मनामध्ये आसक्ती आहे, मनुष्याच्या मनामध्ये लोभ आहे, आणि एक तृष्णा पूर्ण झाली दुसरा उत्पन्न होते, दुसरी झाली तिसरी उत्पन्न होते, तिसरी झाली चौथी उत्पन्न होते, म्हणजे अशा प्रकारे तृष्णेचा एक महासागर मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो। आणि त्यामुळे मनुष्याचं मन काही समाधानी होत नाही, मनुष्याचं मन काही संतुष्ट होत नाही, आणि त्यामुळे तो शांत होत नाही, तो दुःखी असतो, तो कष्टी असतो। परंतु ज्या मनुष्याला समाधानाची प्राप्ती झाली आहे, ज्या मनुष्याला सुखाची प्राप्ती झाली आहे, तर तोच मनुष्य आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करू शकतो, ज्याला निब्बाण असं म्हटलं आहे भगवंताने।
ज्याला निर्वाण असं म्हटलं आहे, ज्याला अमृत फळ भगवंतांनी असं म्हटलं आहे, आणि त्यामुळे समाधान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे। आणि समाधान कुणाला प्राप्त होते? तोच मनुष्य समाधानाला प्राप्त करू शकतो जो मनुष्य धम्माचं आचरण करतो, जो मनुष्य धम्माला धारण करतो, जो मनुष्य योग्य प्रकारे कायेच्या द्वारा कुशल कर्म करतो, वाचेच्या द्वारा कुशल कर्म करतो, मनाच्या द्वारा कुशल कर्म करतो। कारण काया, वाचा आणि मन हे तीन अंग आपल्या जीवनामध्ये दुखाला प्राप्त करण्यासाठी आणि सुखाला प्राप्त करण्यासाठी सहायक ठरत असतात। आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की आपण कायेने परिशुद्ध असलं पाहिजे, आपण वाचेने परिशुद्ध असलं पाहिजे, आपण मनाने परिशुद्ध असलं पाहिजे। काया, वाचा आणि मन जर परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण सुखाला प्राप्त करू शकतो। आणि त्यामुळे संघाच्या ठाई असणारं हे उत्तम रत्न आहे। भिक्खू संघामध्ये जेवढे काही म्हणजे भिक्षू होते, भिक्खुनी होते, या सर्व प्रकारच्या अमृतपदाला त्यांनी प्राप्त केलं होतं। ते शांत होते, ते शीतल होते, ते समाधानी होते। आणि हे समाधान, ही शीतलता, ही शांतता आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल, तर आपण सुद्धा धम्माचं अनुसरण करावं, धम्माचं आचरण करावं, शील पालन करावं, सदाचाराचं अनुसरण करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच ही छोटीशी धम्मचर्चा देऊन ही देशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ।